नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी नॉलेज या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो कोरोना व्हायरस बद्दल जे काही क्वेश्चन आहेत ना महाराष्ट्र पोलीस भरती करिता ते आपण आज या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही प्लीज शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर प्रश्न क्रमांक आजचा पहिला बघूया। प्रश्न क्रमांक पहिला, कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरामध्ये सापडला होता? तर आपलं पर्याय उत्तर ए युहान। प्रश्न क्रमांक दुसरा, कोरोना व्हायरस पासून होणाऱ्या आजाराला काय नाव देण्यात आले आहे? तर आपलं पर्याय उत्तर आहे सी कोविड-19। प्रश्न क्रमांक तिसरा बघूया, कोविड-19 ला कोणी महामारी म्हणून घोषित केले आहे? तर पर्याय उत्तर आहे ए WHO ने। प्रश्न क्रमांक चौथा बघूया, देशामध्ये जनता कर्फ्यू केव्हा लावला गेला होता? तर पर्याय उत्तर आहे सी 22 मार्च 2020 ला। प्रश्न क्रमांक पाचवा बघूया, कोरोना व्हायरसच्या कारणामुळे कोणत्या राज्यांमध्ये संपूर्ण कर्फ्यू लावला होता? तर आपलं पर्याय उत्तर आहे बी पंजाब। प्रश्न क्रमांक सहावा बघूया, कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करणारा पहिला राज्य कोणतं आहे? तर पहिलं राज्य कोणतं आहे तर बी राजस्थान। प्रश्न क्रमांक सातवा बघूया, कोविड-19 मुळे मानवाच्या कोणत्या अंगांवरती प्रभाव पडतो? तर आपलं पर्याय उत्तर आहे ए फुफ्फुसे। प्रश्न क्रमांक आठवा बघूया, कोरोना व्हायरसच्या स्टेजचे नाव काय होते? तर पर्याय उत्तर आहे बी RT-PCR। प्रश्न क्रमांक नववा बघूया, कोविड-19 मध्ये VI म्हणजे काय आहे? तर व्हायरस, कोविड-19 मध्ये VI म्हणजे हा व्हायरस आहे। प्रश्न क्रमांक दहावा बघूया, भारताने सार्स कोविड-19 डर्मजेन्सीस फंड मध्ये किती रुपयाची मदत करण्याची घोषणा केली होती? तर आपलं पर्याय उत्तर आहे सी $10 मिलियन। प्रश्न क्रमांक अकरावा बघूया, कोरोना व्हायरसमुळे महामारी घोषित करणारे पहिलं राज्य कोणते? तर पर्याय उत्तर आहे ए हरियाणा। प्रश्न क्रमांक बारा बघूया, कोणत्या राज्यांमध्ये मोदी किचन या अभियानाची सुरुवात केली होती? तर पर्याय उत्तर आहे ए तामिळनाडू। प्रश्न क्रमांक तेरावा बघूया, कोणत्या IIT ने क्वारंटाईन मोबाईल ॲप्स विकसित केले होते? तर आपलं पर्याय उत्तर आहे बी IIT मुंबईने। प्रश्न क्रमांक चौदा बघूया, कोणत्या राज्य सरकारने कोरोना वॉच मोबाईल ॲप्स विकसित केले होते? तर आपलं पर्याय उत्तर आहे ए कर्नाटक। प्रश्न क्रमांक पंधरा बघूया, डॉक्टरांच्या कारणामुळे कोणत्या राज्य सरकारने रेडिओ स्कूल सुरू केले होते? तर आपलं पर्याय उत्तर आहे ए मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक सोळा बघूया, कोणत्या राज्य सरकारने ई पास देण्याचे प्रोग्राम मोबाईल ॲप्स केले होते? तर आपलं पर्याय उत्तर आहे बी झारखंड। प्रश्न क्रमांक सतरा बघूया, भारत सरकारने कोणत्या कोरोना व्हायरस ट्रॅकिंग ॲप्स लॉन्च केले आहे? तर आपलं पर्याय उत्तर आहे सी आरोग्य सेतू। प्रश्न क्रमांक अठरा बघूया, कोरोना व्हायरसमुळे वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप किती दिवस स्थगित करण्यात आलं आहे? तर आपलं पर्याय उत्तर आहे बी 20-22 ला। प्रश्न क्रमांक एकोणीसा बघूया, कोणत्या राज्यात सरकारच्या पोलिसांची रक्षा सर्व ॲप्स विकसित केले आहे? तर पर्याय उत्तर आहे ए छत्तीसगड। प्रश्न क्रमांक 20 बघूया, कोणत्या राज्य सरकारने सर्व रिक्षाचालकांना 5,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे? तर आपलं पर्याय उत्तर आहे सी दिल्ली। प्रश्न क्रमांक 21 बघूया, कोविड-19 पासून वाचवण्यासाठी व्यक्तींसाठी सुरक्षा उपकरण जैविक सूट कोणी तयार केली आहे? तर आपलं पर्याय उत्तर आहे बी DRDO ने। प्रश्न क्रमांक 22 बघूया, डॉक्टरांच्या काळामध्ये आवश्यक वस्तूंच्या सेवेसाठी डोमिनोजने कोणासोबत डिलिव्हरीसाठी करार केला आहे? तर पर्याय उत्तर आहे सी RT-CT। प्रश्न क्रमांक 23 बघू, भारतामध्ये तयार केलेल्या कोविड-19 स्टेटच्या किट्सचे नाव काय ठेवण्यात आले आहे? तर आपलं पर्याय उत्तर आहे बी पॅथोडिटेक्स। नेक्स्ट बघूया, कोणत्या शहरातील नाडिया नावाचा वा कोरोना पॉझिटिव्ह सापडला गेला होता? तर आपलं पर्याय उत्तर आहे ए न्यूयॉर्क। प्रश्न क्रमांक 25 बघू, कोणत्या सरकारने कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी 5T प्लॅन सुरू केला आहे? तर आपलं पर्याय उत्तर आहे ए दिल्ली। कोणत्या कंपनीने CO कोविड-19 च्या महामारीच्या विरुद्ध लढण्याचा $1 बिलियन देण्याची घोषणा केली होती? तर आपलं पर्याय उत्तर आहे बी ट्विटर। मित्रांनो, हा व्हिडिओ मी खूप मेहनतीने बनवलेला आहे, तर मित्रांनो प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। प्रश्न क्रमांक 27 बघूया, 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढवणारा पहिला राज्य कोणते होते? तर आपलं पर्याय उत्तर आहे ए ओडिशा। नेक्स्ट बघूया, भारत सरकारने कोविड-19 च्या लढण्यासाठी ई प्लॅनिंग प्लॅटफॉर्म उद्घाटन केले आहे? तर आपलं पर्याय उत्तर आहे सी IGOT। नेक्स्ट बघूया,
29 प्रश्न क्रमांक 29 हा कोविड-19 च्या संबंधित आरोग्य चॅनल कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले होते? आपलं पर्याय उत्तर सी निकोबार। नेक्स्ट बघूया, कोणत्या सरकारने ऑपरेशन शील्ड सुरू केले होते? आपलं पर्याय उत्तर ए दिल्ली। प्रश्न क्रमांक 31 बघूया, कोणत्या राज्य सरकारने गरजूंसाठी फूड बँकेचे अभियान सुरू केले होते? आपलं पर्याय उत्तर ए मणिपूर। नेक्स्ट बघूया, वायू KTI पोर्टल कोणी सुरू केले आहे? आपलं पर्याय उत्तर सी MHRD। नेक्स्ट बघूया, सॅनिटायझर टनेल स्थापित करणारा पहिला रेल्वे स्टेशन कोणतं आहे? आपलं पर्याय उत्तर ए अहमदाबाद। नेक्स्ट बघूया, कोरोना व्हायरसच्या लढण्यासाठी कोणत्या राज्याने ऑपरेशन फतेह सुरू करण्यात केलेले आहे? आपलं पर्याय उत्तर आहे सी पंजाब। नेक्स्ट बघूया, कोणी कोविड-19 च्या रिसेंट प्लॅन पॅकेजचा वाढवून $20 बिलियन केलेले आहे? आपलं पर्याय उत्तर आहे बी ADB। नेक्स्ट बघूया, कोणत्या राज्य सरकारने कोविड-19 रुग्णासाठी स्कोबोट रोबोटिक्सचा उपयोग करण्याची सुरुवात केली आहे? आपलं पर्याय उत्तर आहे बी झारखंड। नेक्स्ट बघूया, कोणत्या नॅशनल पार्कमध्ये प्राण्यांच्या क्वारंटाईज करण्यासाठी वेगवेगळे वार्ड बनवलेले आहे? आपलं पर्याय उत्तर आहे ए जेम्स कॉर्बेट नॅशनल पार्क। नेक्स्ट बघूया, कोणत्या राज्य सरकारने होम डिलिव्हरीसाठी CG Heart नावाची वेबसाईट सुरू केली आहे? आपलं पर्याय उत्तर आहे बी कर्नाटक। नेक्स्ट बघूया, कोणत्या राज्य सरकारने SA कोरोना मोबाईल ॲप्स लॉन्च केले आहे? तर आपलं पर्याय उत्तर आहे सी दिल्ली। नेक्स्ट बघूया, जिओटेंग कम्युनिटीज किचन सुरू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? तर आपलं पर्याय उत्तर आहे सी उत्तर प्रदेश। नेक्स्ट बघूया, टीम मार्क्स फोर्स कोणी बनवलेले आहे? तर आपलं पर्याय उत्तर आहे बी BCCI ने। नेक्स्ट बघूया, सर्वात मोठे मोफत भोजन कार्यक्रम मिशन सेवा कोणी सुरू केली होती? तर आपलं पर्याय उत्तर आहे ए रिलायन्स फाउंडेशनने। नेक्स्ट बघूया, कोणत्या राज्य सरकारने ऑनलाइन कोचिंग प्लॅटफॉर्म GetSego चे उद्घाटन केलेले आहे? आपलं पर्याय उत्तर आहे बी कर्नाटक। नेक्स्ट बघूया, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री कोविड-19 योद्धा कल्याण योजनेची सुरुवात केली आहे? तर पर्याय उत्तर आहे ए मध्य प्रदेश। नेक्स्ट बघूया, कोणत्या राज्य सरकारने सर्वात पहिल्यांदा रिपीट स्कॅनिंगची सुरुवात केलेली आहे? तर पर्याय उत्तर आहे ए केरळ। नेक्स्ट बघूया, कोविड-19 खबरदारीसाठी कोणत्या आय आय टीने वास्कोरो ॲप्स लॉन्च केले होते? तर आपलं पर्याय उत्तर आहे बी IIT दिल्लीने। नेक्स्ट बघूया, कोणत्या राज्य सरकारने मोबाईल हँडवॉश सुविधा स्टेशन स्थापित केलेले आहे? तर पर्याय उत्तर आहे सी आंध्र प्रदेश। नेक्स्ट बघूया, भारत पेने कोविड-19 संबंधित विमा सुरू करण्यासाठी कोणत्या बँकसोबत करार केलेला आहे? पर्याय उत्तर आहे पी ICICI बँक। नेक्स्ट बघूया, कोणत्या IIT ने मोठ्या जागेवरती सॅनिटायझर करण्यासाठी ड्रोन निर्माण केलेले आहे? तर पर्याय उत्तर आहे ए IIT गुवाहाटी। नेक्स्ट बघूया, कोणत्या IIT ने कमी खर्चमध्ये तयार होणाऱ्या पोर्टेबल हेलिकॉप्टर बनवलेले आहे? तर आपलं पर्याय उत्तर आहे सी IIT कानपूर। मित्रांनो, हा व्हिडिओ मी खूप मेहनतीने बनवलेला आहे, तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो। नेक्स्ट बघूया, कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी कोरोना केअर विमा पॉलिसी कोणी लॉन्च केलेली आहे? तर पर्याय उत्तर आहे बी फोनपेने। नेक्स्ट बघूया, कोणत्या राज्य सरकारने प्रत्येक जनावराला प्रति दिवस ₹25 देण्याची घोषणा केलेली आहे? तर आपलं पर्याय उत्तर आहे सी गुजरात। नेक्स्ट बघूया, कोणत्या IIT ने कमी खर्चात तयार होणारे फेस शील्ड तयार केलेले आहे? तर पर्याय उत्तर आहे बी IIT रुडकी। नेक्स्ट बघूया, कोणत्या राज्य सरकारने स्पेशल खादीचे मास्क बनवण्याची घोषणा केली आहे? पर्याय उत्तर आहे ए उत्तर प्रदेश। नेक्स्ट बघूया, DRDO ने कोणत्या शहरामध्ये फुल बॉडी सॅनिटायझर रूम डिझाईन केलेले आहे? तर पर्याय उत्तर आहे ए अहमदनगर। नेक्स्ट बघूया, कोणत्या राज्य सरकारने प्रवासी मंजुरांना ₹1,000 देण्याची घोषणा केलेली आहे? त्यावर पर्याय उत्तर आहे बी बिहार। नेक्स्ट बघूया, भारतीय रेल्वेने कोणत्या नावाने कोविड-19 कमी खर्चांमध्ये हेलिकॉप्टर तयार केलेले आहे? तर पर्याय उत्तर आहे ए जीवन। नेक्स्ट बघूया, कोणत्या पेमेंट बँकेने कोविड-19 पॉलिसी लॉन्च केलेली आहे? तर पर्याय उत्तर आहे सी Airtel Payments Bank। नेक्स्ट बघूया, लॉकडाऊन उल्लंघन करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारच्या पोलिसांनी घरपोच
AFIRची सुविधा सुरू केलेली आहे. तर पर्याय उत्तर आहे सी मध्य प्रदेश. नेक्स्ट बघूया, कोणत्या राज्य सरकारने COVID-19 मॉनिटरिंग सिस्टम ॲप्स विकसित करण्याची घोषणा केलेली आहे. तर आपला पर्याय उत्तर आहे ए तेलंगणा. नेक्स्ट बघूया, रिलायन्सने कोणत्या शहरामध्ये COVID-19 हॉस्पिटल चालू केलेलं आहे. तर पर्याय उत्तर आहे ए मुंबई. नेक्स्ट बघूया, कोरोना व्हायरस कारणामुळे टोकियो ऑलिम्पिक्स किती वर्ष रद्द करण्यात आलेलं आहे. तर पर्याय उत्तर आहे सी 1 वर्ष. नेक्स्ट बघूया, अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी प्रवासी मजदूर आणि गरिबांसाठी किती लाख कोटी रुपये पॅकेजची घोषणा केली आहे. तर पर्याय उत्तर आहे ए 1.7 कोटी. नेक्स्ट बघूया, कोणत्या संस्थेने अशी घोषणा केली आहे की COVID-19 पूर्ण विश्व मंदिराचा प्रवास सापडलेला आहे. तर पर्याय उत्तर आहे सी IFM. नेक्स्ट बघूया, COVID-19 लढण्यासाठी ऑपरेशन नमस्ते कोणी सुरू केलेलं आहे. तर पर्याय उत्तर आहे बी भारतीय स्थल सेना. नेक्स्ट बघूया, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सेल्फी डिस्कलेशन COVID-19 ॲप्स लॉन्च केलेलं आहे. तर पर्याय उत्तर आहे बी नागालँड. नेक्स्ट बघूया, भारत सरकारने कोरोनाच्या ट्रेनिंगसाठी कोणते ॲप्स लॉन्च केले आहे. तर पर्याय उत्तर आहे ए कोरोना कवच. नेक्स्ट बघूया, कोणत्या देशाचे पंतप्रधान हे COVID-19 पॉझिटिव्ह सापडलेलं आहे. तर पर्याय उत्तर आहे बी ब्रिटन. नेक्स्ट बघूया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने AMI घेतल्यासाठी किती महिन्याची मुदत दिलेली आहे. तर पर्याय उत्तर आहे आपलं सी 3 महिने. नेक्स्ट बघूया, हंता नावाचा व्हायरस हे कोणत्या देशाचा प्रभावित केलेला आहे. तर पर्याय उत्तर आपलं सी चीन. नेक्स्ट बघूया, राजस्थान सरकार पोलिसांनी बाहेर जाण्यासाठी परवानगीसाठी कोणते ॲप्स लॉन्च केले आहे. तर पर्याय उत्तर आहे बी राजकवाप नागरिक मोबाईल ॲप्स. नेक्स्ट बघूया, COVID-19 व्हायरसामुळे सगळ्यात जास्त मृत्युमुखी पडणारी संख्या कोणत्या देशात सगळ्यात जास्त आहे. तर पर्याय उत्तर आहे ए इटली या देशात आहे. नेक्स्ट बघूया, कोणत्या बोर्डाने COVID-19 शैक्षणिक मुलांसाठी ई कनेक्टिंग आणि टोल फ्री हेल्पलाईन नंबर सादर केलेला आहे. तर पर्याय उत्तर आहे आपलं बी CBCE. नेक्स्ट बघूया, कोणत्या दिवशी जनता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. तर आपलं पर्याय उत्तर आहे ए 22 मार्च 2020. नेक्स्ट बघूया, कोणत्या राज्य सरकारने कोरोना व्हायरस लढण्यासाठी टीम 11 स्थापना करण्यात आलेली आहे. तर पर्याय उत्तर आहे ए उत्तर प्रदेश. नेक्स्ट बघूया, कोरोना व्हायरसच्यामुळे लॉकडाऊन करणारा पहिला राज्य कोणतं बनलेलं आहे. तर पर्याय उत्तर आहे बी राजस्थान. मित्रांनो, हा व्हिडिओ मी खूप मेहनतीने बनवलेला आहे, तर प्लीज या चॅनलला लाईक करा. नेक्स्ट बघूया, कोरोना व्हायरसच्या जागृतीसाठी इंस्टाग्रामने आपल्या युजरसाठी कोणते नवीन फीचर लॉन्च केलेलं आहे. तर पर्याय उत्तर सी इंस्टाग्राम फीड. नेक्स्ट बघूया, कोरोना व्हायरसच्या जागृतीसाठी व्हॉट्सअपने आपल्या यूजसाठी कोणते नवीन फीचर लॉन्च केलेलं आहे. तर पर्याय उत्तर आपलं काय बी व्हॉट्सअप ॲप चॅटबोर्ड. नेक्स्ट बघूया, कोणत्या देशाची राजकुमारी मरिया टेरेसाच्या कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेला आहे. तर आपलं पर्याय उत्तर काय ए स्पेन. नेक्स्ट बघूया, कोरोना व्हायरसच्या जागृतीसाठी फेसबुकने भारतामध्ये कोणते नवीन फीचर लॉन्च केले आहे. तर आपलं पर्याय उत्तर काय सी कोरोना व्हायरस इन्फॉर्मेशन सेंटर. नेक्स्ट बघूया, कोरोना व्हायरसच्या जागृतीसाठी गणगणने कोणती नवीन वेबसाईट सुरू केली आहे. तर आपलं पर्याय उत्तर काय पर्याय उत्तर आहे बी Google.com COVID-19. नेक्स्ट बघूया, कोरोना व्हायरसच्या जागृतीसाठी पंजाब सरकारने कोणते नवीन ॲप्स लॉन्च केले होते. तर आपलं पर्याय उत्तर काय सी कोवा पंजाब. नेक्स्ट बघूया, कोणत्या कंपनीने COVID-19 मूवीज आणि टेलिव्हिजन वर्क्ससाठी 10 मिलियन डॉलरची घोषणा केलेली आहे. तर आपलं पर्याय उत्तर काय बी नेटस्पीकर्स. नेक्स्ट बघूया, कोणत्या राज्य सरकारने कोरोना व्हायरसमुळे सर्वात पहिल्यांदा 1 महिन्याचे अन्न मोफत देण्याची घोषणा केलेली होती. तर आपलं पर्याय उत्तर काय ए उत्तर प्रदेश. नेक्स्ट बघूया, कोणी WHO सोबत मिळून COVID-19 बाबतीत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याची घोषणा केली होती. तर आपलं पर्याय उत्तर काय ए प्रियंका चोपडा. नेक्स्ट बघूया, कोणत्या बँकेने COVID-19 इमर्जन्सी क्रेडिट लाईनची सुरुवात केलेली आहे. तर आपलं पर्याय उत्तर काय बी SBI. नेक्स्ट बघूया, कोरोना व्हायरसमुळे कोणत्या शहरांमध्ये साफसफाईसाठी ड्रोनचा वापर करण्यात आलेला आहे.
आपलं पर्याय उत्तर काय सी इंदोर. नेक्स्ट बघूया, कोणत्या राज्य सरकारने राशन कार्ड धारकांसाठी 1000 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे, तर आपलं पर्याय उत्तर काय बी. नेक्स्ट बघूया, कोणत्या राज्य सरकारने राज्यातील सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 1 महिन्याचा पगार देण्याची घोषणा केलेली आहे, तर तो राज्य कोणते ए गुजरात. नेक्स्ट बघूया, कोरोना व्हायरसमुळे भारताने कोणत्या देशाला 30,000 सर्जिकल मास्क देण्याची घोषणा केलेली आहे, तर पर्याय उत्तर काय सी बांगलादेश. नेक्स्ट बघूया, COVID-19 रुग्णांसाठी देशातील सर्वात मोठा दवाखाना कोठे स्थापित करण्यात आलेला आहे, तर आपलं पर्याय उत्तर काय सी ओडिशा. ओडिशा येथे सर्वात मोठा दवाखाना स्थापित करण्यात आलेला आहे. नंतर बघूया, कोविड नाईन्टीनसाठी सेल्फ असेसमेंट टूल लॉन्च करणाऱ्या देशातील पहिले राज्य कोणते आहे, तर आपलं पर्याय उत्तर काय ए गोवा. नेक्स्ट बघूया, कोणत्या शहरामध्ये COVID-19 रुग्णांसाठी रोबोट तैनात करण्यात आलेला आहे, तर आपलं पर्याय उत्तर काय सी जयपूर. नेक्स्ट बघूया, सर्वात पहिल्यांदा कोरोना व्हायरसची ओळख तेव्हा झालेली होती, कोणती सी 1960 मध्ये. नेक्स्ट बघूया, कोरोना व्हायरसचे नाव कोणत्या भाषेतून उत्पन्न झालेले आहे. नेक्स्ट बघू, कोरोना याचे नाव कोणत्या भाषेतून उत्पन्न झाले, ते प्लॅटिन या भाषेतून उत्पन्न झालेले आहे. नेक्स्ट बघूया, कोरोना व्हायरसच्यामुळे कोणत्या देशाचे अर्थमंत्र्यांनी आत्महत्या केलेली आहे, कोरोना व्हायरसच्यामुळे कोणत्या देशाच्या अर्थमंत्र्यांनी आत्महत्या केलेली होती, तर आन्सर क्रमांक आपला काय आहे बी जर्मनी. नेक्स्ट बघूया, मोदी सरकारने कोरोना व्हायरसच्या काळामध्ये महिलांना जनधन खात्यांमध्ये प्रति महिना किती रुपये टक्क्याची घोषणा केलेली आहे, तर आपलं पर्याय उत्तर ए 500 रुपये. नेक्स्ट बघूया, लोकेशन ट्रॅक करण्यासाठी कोणता ॲप्स लॉन्च केलेला होता, तर पर्याय उत्तर सी आरोग्य सेतू. नेक्स्ट बघूया, कोणत्या देशाचे प्रधानमंत्री कोरोना व्हायरसच्या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह सापडलेले होते, तर पर्याय उत्तर बी ब्रिटन. नेक्स्ट बघूया, कोणत्या देशाचे सरकारच्याद्वारे हँड सॅनिटायझर आणि मास्क या वस्तू आवश्यक वस्तू म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत, तर पर्याय उत्तर काय सी भारत. मित्रांनो, हा व्हिडिओ मी खूप मेहनतीने बनवलेला आहे, तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. आणि हा जे काही व्हिडिओ आहेत मित्रांनो कोरोना व्हायरसबद्दल, ते महाराष्ट्र पोलीस भरतीकरिता आणि इतर पेपरांकरिता म्हणजे FPSC क्वेश्चनकरिता याच्या त्याच्याकरिता खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर प्लीज आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.